मित्रांनो नमस्कार। आज मी तुम्हाला विद्यावार्तावर व्हिडिओ कॉल कसा करावा किंवा व्हिडिओ कॉल करताना कुठल्या गोष्टीचा आपण आवर्जून काळजी घेतली पाहिजे यासंबंधीची माहिती सांगणार आहे। तसं तर मी विद्यावार्तावर मराठी साहित्य भाषण सूत्र संचलन यासंबंधीची माहिती सांगत असतो। त्याच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळतील किंवा विद्यावार्ताची प्लेलिस्ट बघून तुम्हाला या मराठी साहित्याचा युवक भारती मराठीच्या वेगवेगळ्या व्हिडिओचा आनंद घेता येईल। मात्र मी अशा प्रकारची ही तंत्रे शिकत असताना काही गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत, त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे। जर हा व्हिडिओ कॉल कसा करावा, त्यासंबंधी काय काळजी घ्यावी, कुठल्या गोष्टीत आपण टाळल्या पाहिजेत, हा भाग तुम्हाला आवडला तर नक्की विद्यावार्ताला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण शिक्षक असाल किंवा विद्यार्थी असाल, आता ऑनलाईन शिक्षणामध्ये आपल्याला या व्हिडिओ कॉलचा किंवा व्हिडिओ ग्रुपचा व्हिडिओ मीटिंगचा सराव करावा लागतो किंवा त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं। प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात घ्या की कॅमेरा आपल्यावर रोखलेला असतो। व्हॉइस कॉल करताना एकाच दुसरा शब्द किंवा एकाच दुसरा हातवार आपण वेगळ्या पद्धतीने केला तरी चालू शकेल, मात्र व्हिडिओ कॉल करत असताना, शिक्षकांसोबत मीटिंग करत असताना अशा प्रकारचे जर चाळे आपण केले तर ते हास्यास्पद ठरत असतं। चाळे म्हणजे उगीच पाठ खाजवणे, नाक खाजवणे, डोकं खाजवणे किंवा थुंकणे किंवा पाणी, हे व्हिडिओ कॉलमध्ये टाळलं पाहिजे असं एक माझं मत आहे। जर फॅमिली व्हिडिओ कॉल असेल तरीसुद्धा एक लक्षात घ्या की आपण समोरच्याला कशाप्रकारे दिसतो आहोत, आपला कॅमेरा आणि माईक योग्य पद्धतीने चालू आहे का हे अगोदर पाहिलं पाहिजे, मग बडबड करायला किंवा बोलायला सुरुवात केली पाहिजे। व्हिडिओ ऑफ करण्याची सुद्धा सोय असते, ही गोष्ट लक्षात घ्या, किंवा माईक बंद करण्याची सोय ही व्हिडिओ कॉलमध्ये असते हे लक्षात घ्या। घरात वावरणाऱ्या इतर व्यक्ती जर ह्या कॅमेऱ्यामध्ये दिसत असतील तर ते आपण टाळलं पाहिजे। त्यासाठी शक्यतो भिंतीकडे पाठ करून आपण बोललं पाहिजे, उजेडाकडे आपला चेहरा असला पाहिजे, म्हणजे आपल्याला आपला चेहरा समोरच्या माणसाला स्पष्ट दिसतो। आपण नेहमी आतापर्यंत फोन कॉल किंवा व्हॉइस कॉल याच गोष्टीचा विचार केलेला आहे, व्हिडिओ कॉलचा कधी आपण विचार केला नाही। कॉल करण्यापूर्वी आपण सेल्फी कशी येते हे लक्षात घ्या, आणि सेल्फी कॅमेऱ्याने आपण व्हिडिओ कॉल करणार आहोत, समोरच्या फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ करणार आहोत हेही लक्षात घ्या। बहुतांश मोबाईलमध्ये समोरचा कॅमेरा हा कमी MB असतो, कमी पिक्सलचा असतो, त्यामुळे तुम्हाला बॅक साईडने सुद्धा व्हिडिओ कॉल करता येतो। त्यासाठी तुम्हाला सेल्फी स्टँड आवश्यक आहे आणि उलट्या पद्धतीने मोबाईल लावावा लागतो। तुम्ही कसे दिसत आहात हे मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार नाही। व्हिडिओ कॉल करत असताना आणखीन दुसरी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे की आपण बोलत असताना समोरचा जर बोलताना त्याचे हात पोट हलत असलेले दिसले तर आपण थांबायचं आहे, कारण दोघांच्या व्हॉइस कनेक्टिव्हिटीमध्ये काही सेकंदाचा गॅप असण्याची शक्यता आहे। समोरच्याचं बोलणं संपूर्ण ऐकल्यानंतर आपण बोलायला सुरुवात करा। शिक्षकांना झूम मीटिंगवर किंवा वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून मीटिंग करत असताना सुद्धा आपण ह्या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे। मी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे व्हिडिओ कॉल किंवा झूम मीटिंग पाहतो, त्यावेळेस कितीतरी गोंधळ झालेला दिसून येतो, एकमेकामध्ये संवाद नाही, विसंवाद झालेला आहे, ही गोष्ट मला त्या ठिकाणी दिसून येते। व्हिडिओ कॉलची रेकॉर्डिंगसुद्धा करता येते हेही लक्षात घ्या। जसं ऑडिओ कॉलची रेकॉर्डिंग करता येते तशी व्हिडिओ कॉलचीसुद्धा रेकॉर्डिंग करता येते। त्यासाठी A to Z स्क्रीन रेकॉर्डर किंवा वेगवेगळ्या प्रकारची स्क्रीन रेकॉर्डर ॲप उपलब्ध आहेत। जर तुम्हाला टीचिंगचा शिक्षकांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून पुन्हा बघायचा असेल, अभ्यास करायचा असेल तर तोसुद्धा करता येईल। जर आपण प्रोफेशनल पद्धतीचा किंवा प्रोफेशनली ऑफिशियली व्हिडिओ करत असू तर तसेच प्रकारचे प्रोफेशनली किंवा सोबर अशा प्रकारचे कपडे आपण परिधान केलेले असायचे पाहिजे। बनेनवर किंवा नाईट पॅन्टवर किंवा विचित्र अवस्थेमध्ये झोपून बेडवर लोळून व्हिडिओ कॉल केला तर ते प्रोटोकॉलला धरून राहणार नाही। या दृष्टीने मला अनेक प्राध्यापकांचीसुद्धा जेव्हा व्हिडिओ कॉल येतात तेव्हा खूप खंत वाटते की त्यांना अशा प्रकारचा संवाद करता येत नाही। संवादाची वेगवेगळी तंत्रं आहेत, व्हिडिओ कॉल हा एक माध्यम आहे हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचं। याशिवाय मला आणखीन व्हिडिओ कॉलविषयी बऱ्याच काही माहिती सांगायची आहे किंवा संवाद सांगायचा आहे। तुम्हाला मुलाखत जर घ्यायची असेल तर आपल्याला किंवा आपण फेसबुक लाईव्हवर सुद्धा व्हिडिओ आपला त्या ठिकाणी शेअर करू शकतो, कॉमेंट्सच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकतो। फेसबुक लाईव्हवर जे काही मार्गदर्शन चालू असतं, व्याख्यान चालू असतं, त्याचीसुद्धा रेकॉर्डिंग आपल्याला करता येते। A to Z कॉल रेकॉर्डर किंवा A to Z स्क्रीन रेकॉर्डर सारखं एक चांगलं ॲप
तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येईल. व्हिडिओ कॉल करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक वेळी आपल्या हावभावाला सुद्धा किंमत असते. त्या ठिकाणी तुम्हाला इमोजी सांगण्याची किंवा प्रत्येक गोष्ट बोलूनच दाखविण्याची गरज नाही. चेहऱ्यावरचे हावभाव, ओठावरचे किंवा नाराजीचे, खुशीचे, हसण्याचे हावभाव हे सगळे दिसत असतात. व्हिडिओ कॉलचं तंत्र शिकण्यासाठी इतरही तुम्हाला विद्यावारताचे व्हिडिओ निश्चितच बघावे लागतील. एकाच छोट्याशा व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. व्हिडिओ कॉलच्या संवादाचं तंत्र, व्हिडिओ कॉलचे टेक्निक, व्हिडिओ कॉलची इतर मांडणी, रेकॉर्डिंग, ह्या सर्व गोष्टीसाठी भाग 1, 2, 3 तयार केलेले आहेत. हे इतरही भाग हा व्हिडिओ संपल्याबरोबर तुम्ही बघा. आणि हा व्हिडिओ कॉल संबंधीचं मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की विद्यावार्ताला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप, फेसबुकवर पाठवा, ते मोफत आहे. धन्यवाद.